हॅलो स्टुडंट्स, आज इतिहासाचा आपण तिसऱ्या धड्याचे उरलेले मुद्दे जे आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहे प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं. उदाहरणार्थ, मी बंगाली आहे, मी मराठी आहे, अशी आपली ओळख सांगणं वेगळं. पण मी बंगाली, मी मराठी म्हणून मी इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना ठेवणं हा अवाजवी उगाचच ठेवलेला प्रांताबद्दलचा अभिमान आहे. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होतं. तर आपल्या प्रदेशाविषयी आपल्याला आत्मीयता आहे, ठीक आहे, पण उगाचच अभिमान बाळगणं त्याच्यामुळे त्याला एक विचित्र स्वरूप प्राप्त होतं. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणं स्वाभाविकच आहे, पण त्याचं विकृतीकरण नसावं. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळतं. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली, म्हणजे मागे राहिली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्य आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसाम सारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यांत आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षण, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रांतही प्रगती साधू शकतात. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यांतील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. आपली फसवणूक होत आहे असं विकासाच्या लाभांपासून आपल्याला दूर ठेवलं जात आहे अशी भावना त्यांच्या मनात येते. यातूनच मग राज्यांमधील सलोखा कमी होतो, नष्ट होतो. हा सलोखा जर नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो. मग काय होतं, ते अविकसित राज्यांतील जे राज्य अजूनही मागास आहेत अशा राज्यातील लोकांना कमी लिप लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकर करून घेण्यास त्यांची तयारी नसते. या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठही गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की आमची स्थानिक परंपरा कशी आहे, संस्कृती कशी आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि यातूनच बळावतो तो म्हणजे प्रदेशवाद. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याला बाधा येते, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्याच जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि दोन वेळचं भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेतच. आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास आपल्याला करायचा आहे. इथे हा धडा संपलेला आहे. इथे आपल्याला शेवटच्या पानावर भारत देशाचा आपल्या नकाशा दिलेला आहे, ठीक आहे. तर इथे धडा हा संपलेला आहे. प्रदेशात तुम्हाला कळला की नक्कीच सांगा.